होईल इथून पुढे विजय कुमार यांच्याकडे जाऊया त्याच्या आधी ब्रेकिंग न्यूज घेऊया उंट आलेत उंट काय सांगतायत आकडा घेऊन आलेत कच्छच्या रणातून गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे आणि आता जे आकडे येत आहेत त्यानुसार हा दोन आकडी जो संख्या आहे ते सुद्धा टिकवताना दमछाक होतीयेत आणि निश्चितपणे एक लँडस्लाइड विक्री विक्री जबरदस्त असा मोठा विजय सत्तावीस वर्षाच्या नंतर सुद्धा दोन दशकांची सत्ता ज्या गुजरातमध्ये भाजपची होती प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे सत्ता उलथवून टाकणार आहोत भाजपचं भाजपला काँग्रेस आणि आपचं आव्हान आहे हे सगळं सांगितलं गेलं भाजप जानेवाला आहे असं सांगितलं गेलं आणि हे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आपचे नेते विजय कुमार जोडले गेलेले आहेत विजय सर आशा खूप होती तुम्ही प्रचंड मोठं वातावरण निर्माण केलेलं होतं जसं काही आता भाजपला तुम्ही पराभूत करताय गुजरातमध्ये तुमचं सरकार येणार आहे इथपर्यंत दावे केले गेले पण आज जेव्हा या सगळ्या मशीन उघडल्या गेल्या तेव्हा तर कळलं की भाजपनं तुमच्या झाडून काँग्रेस साफ केली आहे मुळात वातावरण निर्मिती ही करायचीच असते इलेक्शन मध्ये आणि भाजपने झाडूच्या मदतीने काँग्रेस साफ केली असं काही म्हणता येणार नाही मग दिल्लीमध्ये पुण्याच्या मदतीनं झाडू साफ केलं काँग्रेसला आणि बीजेपीलाही उमेदवार आघाडीवर दिसत आहेत त्या जागा कोणाच्या आहेत मग नऊ दिसत आहेत असं म्हणत आपण नऊ जागा दिसत no, आहेत no हे हा ह्या ह्या जा आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कुणाच्याही जागा घेतोय कुणाचीही मतं घेतोय हे आम्हाला मान्य नाही आम्ही आमची जागा निर्माण करतोय जिथं पोकळी होती जिथं लोकांना पर्याय होता तिथे तिथे आम्ही पर्याय द्यायचा प्रयत्न करतोय पण त्यामुळे आणि तुम्ही तुम्ही काँग्रेसच्या विरोधात लढला नाहीत तुम्ही सत्तेच्या विरोधात लढला होता तुम्ही भाजपला आव्हान दिलं होतं पण भाजपला तुम्ही डंखही लावू शकला नाहीत भाजप वाढली काँग्रेस कमी झाली मग तुम्ही घेतलेल्या जागा तुम्ही घेतलेली मतं ही काँग्रेसची होती आणि तिथं स्पेस तुम्हाला दिसली ती तुम्ही व्यापलेली आहे त्याच्याबद्दल काही दुमतच नाहीये पण तुम्ही डॅमेज कुणाला करताय अगदी नाही डॅमेज आम्हाला करायचं आम्हाला सत्तेमध्येच यायचं आहे त्यासाठी लागणारे सगळे परिश्रम आम्ही केले परंतु आता लोकांनी जे काही निकाल दिलेला आहे तो तर स्वीकारावा लागेल आणि दुसऱ्या कुणा तरी जागा जाते म्हणून आम्ही सत्तेसाठी प्रयत्न करायचेच नाहीत का नवीन पक्ष येतात नवीन पक्ष उदयाला येतात आणि आम आदमी कडून जास्त अपेक्षा होत्या हे सगळ्यांना मान्य आहे परंतु दहा वर्षात जे काय आम आदमी पक्षाने मिळवले ते मिळवायला इतर पक्षांना जवळजवळ पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्ष लागली आणि आता अभिनंदन अभिनंदन तुम्ही मेहनत केली आणि लोकांनी सुद्धा तुम्हाला साथ दिलेली आहे लगेच तुम्ही सत्तेत अशी काही परिस्थिती निश्चित नव्हती पण चिंता आहे वाघमारे सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये आज ज्या गुजरातमध्ये तुम्ही घायकुतीला आणलं होतं दोन हजार सतरामध्ये शंभरी सुद्धा गाठू दिली नव्हती होम ग्राउंडवर पंतप्रधान मोदींना आणि अमित शहाना आज तुम्ही शस्त्र का टाकून दिली का तुम्ही हे सोडून दिलं सगळं बघा तुमचं तुम्ही अशा अटिट्यूडनं तुम्ही निवडणूक लढवली म्हणून हे आकडे आहेत का नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार सतराचं जर इलेक्शन तुम्ही बघाल तर आम्हाला सत्याहत्तर सीट्स मिळालेल्या बरोबर आमच्या तीस सीट्स होत्या की ज्या दोन हजार आणि दोन हजारपेक्षा कमी मतांनी आम्ही हारलो त्याच्यानंतरची जर परिस्थिती जर आपण बघितली सगळी म्हणजे कोविडचं वातावरण घ्या की गुजरातची काय हालत झाली सगळ्यात जास्त लोक कोविडमध्ये मरण पावले आणि संपूर्ण वाताहत गुजरातमध्ये होती त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये आमचे जवळजवळ वीस आमदार जे चांगले आमदार होते की ज्याच्या म्हणजे ते स्वतः निवडून येणारे त्याच्या आजूबाजूच्या सीट्सवर त्यांचा प्रभाव होता असे वीस आमदार हे भाजपने कोणत्या पद्धतीने फोडले आणि कोणत्या पद्धतीने ते त्यांच्याकडे गेले हे आपल्या पूर्ण देशाला माहिती आहे कारण दोन हजार चौदा नंतरचा हा जो नवीन ट्रेंड जो भाजपनी या राजकारणामध्ये घेऊन आलेला आहे तो ट्रेंड असा आहे की आम्हाला लोकांची गरज नाही आहे लोक ज्यांना निवडून देतात त्यांना आम्ही आमच्या बरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊ आणि मग आम्ही आमचं राजकारण करू तर त्यांच्यासोबत गेली मला पुढचं पुढचं विश्लेषण मला करू द्या तर त्याच्यामुळे ते वीस आमदार आमच्यातले तिकडे कमी झाले हा एक मुद्दा झाला आणि जो मुद्दा आता आपण जे म्हणत होतात की आपचा मुद्दा आप आम्ही हे पहिल्यापासून सांगत आलो की जिथे काँग्रेसला पुढे जायचं नाहीये किंवा म्हणजे पुढे जाऊ द्यायचं नाहीये आणि जिथे ती जिते जिते जी मतं आहेत ती काँग्रेसला मिळू न देता भाजपला पण मिळणार नाही काँग्रेसला हवी होती ही मतं प्रयत्न केला मला पूर्ण पण मला विचारा तुम्ही पण मला बोलू द्या क्वेश्चन मला बोलू तर द्या काय होतंय की त्याच्यानी लोकांना ती लिंक कळणार नाही बरं काय आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसची जी मते आहेत ती काँग्रेसला मिळता कामा नये ती मत भाजपला तर मिळणारच नाहीत मग ती मत जर काँग्रेसला जर द्यायची नसतील तर ती दुसरीकडे डायव्हर्ट केली पाहिजे आणि त्याचा आम्ही हे पहिल्यापासून सांगतोय की आप हे प्रॉडक्ट जे आहे हे भारतीय जनता पक्षाचं प्रॉडक्ट आहे अण्णा हजारेंच्या आंदोलनातून केजरीवाल जन्माला आले आणि अण्णा हजारेचं आंदोलन कोणी चालवलेलं तर भाजपनी चालवलेलं हे सत्ता दिल्ली, दिल्ली एक छोटस शहर आहे छोट्याशा शहरातल्या निवडणुका या आपसात लढल्या जातात किंवा त्या स्वतःच्या बळावर लढल्या जातात पंजाबचं काय त्याच्या परिणामाचा दुसरीकडे विचार केला जात नाही पण हे कसं पटणार आहे मला विश्लेषण विचारायचं तुम्ही निवडणूक सिरियसली लढणार नाही तुम्ही तुमचे नेते तिथं दोन सभा घेणार त्यांचे नेते तीस तीस सभा घेणार तुम्ही सिरियसली घेणार नाही तुम्ही आम आदमी पक्षाला ऐकून विचार ऐकून तर घ्या तुम्ही जे म्हणताय मी खरं बोलणारा माणूस आहे मी जरी प्रवक्ता असलो तरी मी वास्तविकता मांडतो अगदी हा ज्या पद्धतीने गुजरात मध्ये प्रचार करायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीने काँग्रेसचा प्रचार अपेक्षित होता तो दुर्दैवाने काँग्रेसचा प्रचार झाला नाही हे मान्य मग त्याच्यात म्हणजे त्याचे पर्सेंटेज आलेच पण सगळं हंड्रेड पर्सेंट त्याच्यामुळे झालं असं म्हणता येणार नाही जे वीस आमदार तुम्ही पूर्ण ईडी सीबीआय आय टीचा धाक देऊन आपल्याकडे घेता आणि त्याच्यानंतर आप या दोघांचा परिणाम आहे ना तो जवळजवळ सत्तर टक्के पकडला तर तेहतीस तेहतीस स्थे टक्के तो पकडला आणि तेहतीस टक्के आमचा प्रचार पकडला ठीक आहे मी, मी तर याचं उत्तर सर ही ही थेरी मान्य आहे तुम्हाला ही मान्य आहे थेरी तो एक्सक्यूज म्हणून चांगला आहे <coughs> हे गुजरात मध्ये होते गेले होते की नाही मला माहित नाही पण ज्या प्रभाव क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या सौराष्ट्रामध्ये मी जवळपास दहा जिल्हे फिरलो अकरा दिवसात बारा दिवसात तिथे मला काँग्रेसच्या नेत्यांची स्थानिक नेत्यांची कार्यकर्त्यांची हीच अडचण दिसली की त्यांच्या आशीर्वाद जो एक असतो मोठ्या नेत्यांचा त्याची नेहमीच त्यांना उणीव भासत होती ते आपल्या ताकदीने काम करत होते तिथे एक एक युनिट काम करत होतं एक उमेदवार आहे तो किती शक्तिशाली आहे त्या हिशोबाने तो काम करत होता दुसरा वीक असेल तो त्या त्या हिशोबाने काम करत होता मात्र यांना अटॅक करणारे यांना घेरणारे आणि अगदी पद्धतशीरपणे काम करणारी जी जसं संजय म्हणतात की बी जे पी नेहमी इलेक्शन इलेक्शन मोडमध्येच असते इलेक्शन मोडमध्ये असतेच कारण दर दोन वर्षांनी एक वर्षांनी भारतामध्ये इलेक्शन्स लागलेलेच असतात आणि या इलेक्शनची तयारी त्यांनी दोन हजार सतरापासूनच सुरू केली रिझल्टच्या हो। दिवसापासून ज्या पद्धतीने बीजेपीचं काम चालू होतं त्यांच्या